छत्रपती श्री शाहू महाराज यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त संभाजी छत्रपती फाउंडेशन आणि कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं एकोणीस वर्षाखालील टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं कोल्हापुरातील शास्त्रीनगर मैदानावर झालेल्या स्पर्धेत गोव्याच्या चौगुले स्पोर्ट्स संघानं के पी ट्रॉफीवर नाव कोरलं कोल्हापुरातील शास्त्रीनगर आणि राजाराम महाविद्यालयाच्या मैदानावर एकोणीस वर्षाखालील टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा झाली पाच दिवस झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामना गोवा इथल्या चौगुले स्पोर्ट्स क्लब आणि लॉंग लाईफ चॅम्पियन्स संघात झाला प्रथम फलंदाजी करताना लाँग लाईफ चॅम्पियन्सनं पंधरा पूर्णांक दोन षटकात सर्व बात बासष्ट धावा केल्या त्यानंतर मैदानात उतरलेल्या चौगुले स्पोर्ट्स क्लबनं हे आव्हान अवघ्या पंधरा पूर्णांक पाच षटकात सात गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं गोव्याच्या स्पोर्ट्स क्लब अंतिम सामना जिंकत प्लॅटिनम ट्रॉफी पटकावली सामनावीरचा पुरस्कार चौगुले स्पोर्ट्स क्लबच्या कौस्तुभ पिंगुळकर मालिकावीरचा सन्मान हैदराबादच्या नितीन साई यादव उत्कृष्ट फलंदाज आणि सर्वाधिक षटकारचा बहुमान पैयाडे स्पोर्ट्स क्लबच्या आदित्य विश्वकर्माला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून चौगुले स्पोर्ट्सच्या फरदीन खान उत्कृष्ट यष्टीरक्षकचा बहुमान पैयाडे क्लबच्या आलाप दशम पात्रेला मिळाला विजेता चौगुले स्पोर्ट्सला भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस महामरे युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते एक लाख रुपये आणि प्लॅटिनम कप देऊन तर उपविजेता लाँग लाईफ चॅम्पियन संघाला पन्नास हजार रुपयांनी ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलं यावेळी बाळ पाटणकर ऋतुराज इंगळे चेतन चौगुले रमेश हजारे केदार गयावळ अभिजित भोसले नंदकुमार बामणे रोहन भुईंबर अंकुश निपाणीकर यांच्यासह क्रीडारसिक उपस्थित होते